हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि फुलं ही मस्त फुलत असतात आणि वेगवेगळ्या रंगाची असतात, वेगवेगळ्या चवीची फळं आपल्याला मिळत असतात. आज आपण वेंगुर्ल्यामधल्या तांबळेश्वर मंदिर इकडच्या एका छोट्या टेकडीवर जाणार आहोत, कारण तिकडे करवंदाच्या बेटी आहेत आणि त्या बेटींमधलीच आपण कच्ची करवंद आज आणायची आहेत. कारण आपली रेसिपी आहे करवंदाचं लोणचं, त्याच्यासाठी आपल्याला हिरवी कच्ची करवंद लागणार आहेत. ती तोडण्यासाठी आज आपण जाऊया टेकडीवर आणि जाता जाता वाटेमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं जी मिळतील ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही त्याचा घरबसल्या आनंद घेऊ शकता. चला तर मग आज आमच्याबरोबर आमचे शेजारचे मोरजकर काका पण आहेत, त्यांना या टेकडीवरच्या वेगवेगळ्या फळाफुलांची माहिती पण आहे. फिरता फिरता आम्हाला ते छोटी छोटी माहिती पण देणार आहेत, ती पण मी ऐकून घेते आणि तुम्हाला वेगवेगळ्या फळाफुलांची सफर घडवते. चला तर मग माझ्याबरोबर. आता या रानातून आणलेल्या कच्च्या करवंदाचं आपण करणार आहोत लोणचं. मस्त अशी ही हिरवीगार करवंद आहेत. तर आता आपण ह्या करवंदाचं लोणच्याची प्रोसिजर बघूया. सुरुवातीला ही जी करवंद असतात त्याला खूप डिंक असतो, कारण ती कच्ची असतात. त्याच्यामुळे त्याचं सगळी करवंद काढून घ्यायची आणि दोनदा आपण हे पाण्यात घालून ठेवायची, जेणेकरून जेवढा त्याचा डिंक निघेल तेवढा निघेल. नंतर आपण पुढे पण प्रोसिजर करणार आहोत, ज्याच्यातून ॲडिशनल डिंक राहिला असेल तर तो आपण काढतो. आता आपण साहित्य बघूया. करवंद तर आपण घेतलेलीच आहे, ती पाण्यात घालून घेतली आहे, नुसत्या पाण्यात, साध्या पाण्यात. तेल घेतलं आहे, मोहरी घेतली आहे, मेथी, हिंग, जिरं आणि बडीशेप एक एक चमचा घेतला आहे. मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि गूळ घेतलं आहे. आपल्याला आंबट तिखट असं करवंदाचं लोणचं करायचं आहे आणि लोणच्याचा मसाला पण आपण घरीच तयार करणार आहोत. आता आपण ही जी करवंद पाण्यात घालून ठेवली होती ती पातळ अशा पंचावर किंवा कपड्यावर काढून घ्यायची आणि ती पुसून घ्यायची, शक्य तेवढी ड्राय करून घ्यायची. आता ही एकदम कोवळी करवंद असल्यामुळे याच्या आपल्याला बिया काढायच्या नाही आहेत, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धी कट करून ह्याच्यातल्या बिया पण काढून घेऊ शकता, पण मी आहे तशाच बिया ठेवणार आहे. आणि करवंद अर्धी न करता ती थोडी थोडी ठेचून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर अजूनही डिंक शिल्लक राहिला असेल तर या कपड्याला तो ॲब्झॉर्ब करता येईल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो लोणच्याचा मसाला त्याला लावून ठेवणार आहोत तो पण त्याच्यामध्ये चांगला ॲब्झॉर्ब होईल. अशा पद्धतीने ही जेवढी शक्य असतील
तेवढी आपण कुटून घेऊया. तुम्ही ही अर्धी चिरली तरी चालतात, काही जण ही करवंद अर्धी चिरून घेतात आणि अर्ध्या करवंदाचे लोणचं करतात. आता परत ही पुसून घेऊया, जरी राहिला असेल ह्याला डिंक तर तो आता निघून जाईल. अशा पद्धतीने आपली आता लोणच्यासाठी करवंद रेडी झाली आहेत. आता आपण लोणच्याचा मसाला सुरुवातीला कसा करायचं तो बघूया. हाच मसाला आपण तिखट गोड जे आपण लोणचं करतो त्याच्यामध्ये वापरू शकतो बऱ्याच फळांमध्ये. आता मोहरी घेतली, एक साधारण 3 टेबलस्पून मोहरी मी घेतली आहे. मोहरी याला जास्ती लागते, तुम्ही मोहरीची डाळ घेतली इथे तरी चालतं, पण मी अख्खी मोहरी घेतली आहे. आता ती ड्राय रोस्ट करून घेणार आहे. चांगली 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला लो फ्लेमवर ड्राय रोस्ट करून घ्यायची आहेत. मोहरी जेव्हा तडतडायला लागेल त्यावेळेला आपण ती गॅस त्याचा बंद करूया आणि मग ही मोहरी काढून घेऊया. पण सतत हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी ही मोहरी भाजून निघेल आणि त्याचा थोडासा कलर चेंज होतो. एकदम जो काळा काळपट डार्क असतो तो थोडासा लाईटिश होतो कलर. आता तुम्ही बघू शकता ही तडतडायला लागली आहेत मोहरी आणि मोस्टली आपली आता ही मोहरी रेडी झाली. तरी पण थोडा वेळ ही मिक्स करूया. गॅस अगोदर तुम्ही बंद करून घ्यायचा या स्टेजला आणि नंतर ती परत मिक्स करून घ्यायची, कारण गॅस चालू राहिल्यानंतर ती करपू शकते मोहरी. अशा पद्धतीने गॅस बंद करायचा आणि परत आपण ती ढवळून घ्यायची आहे. आणि मोहरी आता एका ताटामध्ये तोपर्यंत मी काढून घेते आणि थोडी रूम टेम्परेचरला आणूया. व्यवस्थित भाजून झाली आहे मोहरी. आपल्याला आता बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत ते सुद्धा 1 बाय 1 ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यात आपण आता घालूया मेथी. हे मेथीचे दाणे आहेत, 2 टीस्पून असे मेथीचे दाणे घेतले आहेत, किंवा 1 टेबलस्पून तुम्ही घेऊ शकता. खूप जास्ती मेथी झाली तर कडवटपणा येतो लोणच्याला, त्यामुळे जास्ती त्याच्यामध्ये ॲड करू नका. साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून तुम्ही ही 1 टेबलस्पून किंवा 1.5 टीस्पूनपर्यंतही घालू शकता. मेथी पण मी काढून घेतली आहे. आता 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप ही पण आपण ड्राय रोस्ट करून घेऊया. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही करपते आहे, त्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये मीठ जे आपल्याला घालायचं आहे लोणच्यामध्ये ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिठाबरोबर हे जिरं आणि बडीशेप परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही. चला तर आता हे पण भाजून झालं आहे. हे सगळे जे आपण ड्राय रोस्ट केलेले इन्ग्रेडियंट आहेत ते आधी रूम टेम्परेचरला आणायचे आणि नंतर मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आणि ती पावडर अशा पद्धतीने तयार होईल, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये आपल्याला जी इतर साहित्य घालायचं आहे ते घालून घेऊया. हा जो लोणच्याचा मसाला आहे हा तुम्ही स्टोअर पण करू शकता. आता इथे मिरची पावडर घालायची आहे. तुम्हाला किती तिखट हवं त्या पद्धतीने मी साधारण इथे 2 टेबलस्पून घालते आहे, कारण तो छान तिखट मसाला लागतो. आणि हे 1 टीस्पून हळद घालून घेते. आता हे सगळं मिक्स करायचं. आपला हा मसाला रेडी झाला आहे. तुम्ही लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण मीठ पण घातलं आहे, त्यामुळे तुम्ही हे स्टोअर पण करू शकता. जर तुम्हाला 2-3 प्रकारची लोणची करायची असतील तर तुम्ही असा लोणच्याचा मसाला रेडी करून ठेवू शकता आणि मग वेगवेगळ्या लोणच्यांमध्ये हा मसाला वापरू शकता. आता हे प्रिझर्व करण्याचं काम असतं, ते आपल्याला इथे प्रिझर्वेटिव्ह म्हणून तेल आपण वापरतो आणि मीठ लोणच्यामध्ये. बाकी आपण ॲडिशनल प्रिझर्वेटिव्ह कुठलीच ह्याच्यात घालत नाही आहोत. सो आता आपण आपल्याला जी फोडणी तयार करायची आहे ती करून घेऊया. भांडं मी गॅसवर ठेवलं आहे. चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे तेल आपण लोणच्याचं प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण वापरणार आहोत. त्याच्यामध्ये साधारण 4 ते 5 टेबलस्पून ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मोहरी आणि हिंग हे दोनच आयटम घालून फोडणी तयार करायची आहे. खमंग अशी फोडणी व्हायला पाहिजे. तेल चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून एवढी मोहरी घालते. बाकी आपण मोहरी जी आहे ती मसाल्यामध्ये ऑलरेडी वापरलेली आहे, त्यामुळे त्याचा वास एक छान येतो. आता इथे 1 टीस्पून एवढी मोहरी मी घालते आणि हिंग घालायचं आहे. एक साधारण 1/2 टीस्पून एवढं हिंग घालायचं आहे. हिंगाने पण खूप छान वास येतो लोणच्याला. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण लोणच्याचा मसाला जो घेतला आहे त्याच्यामध्ये ही फोडणी जी आपण तयार करून घेतली आहे ती घालून घेऊया. ही पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्स केली तरी चालते, पण मी हे तुम्हाला व्हिडिओ चालू आहे माझा त्यामुळे मी इमिजिएटली हे घालून घेते. आणि आता हे चांगला मसाला जो आहे तो मिक्स करून घेऊया. आता लोणच्याचं सर्व साहित्य आपलं रेडी झालं आहे. फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये लास्टली करवंद ॲड करायची आहे.
पण करवंदा ॲड करताना त्याच्याआधी आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे. गूळ हे सगळं गरम असताना घालायचं नाही आहे, कारण गूळ आला नाही तर लगेच पाणी सुटतं. त्यामुळे हा मसाला आपण जो तेलात घालून घेतला आहे तो आता चांगला रूम टेम्परेचरला येऊ दे, त्याच्यानंतरच मी गूळ ॲड करीन. थोडा वेळ मिक्स करायचं आणि फॅनखाली वगैरे ठेवून आपण हे लवकरात लवकर थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ ॲड करूया. आता हे मसाला थंड झाला आहे, त्याच्यामध्ये मी गूळ घालून मिक्स करून घेते. मस्त असं आंबट आणि थोडंसं गोड आणि तिखट अशा पद्धतीचे सगळ्या चवी या लोणच्यामध्ये येतात. नक्की तुम्ही एकरवंदाचे लोणचं करून बघा. सध्या कोकणातल्या माळ रानांमध्ये जरी तुम्ही फिरलात किंवा छोट्या छोट्या डोंगरांवर फिरलात तर तुम्हाला ही करवंदाची बेटं नक्की आढळतील. आता सध्या ही कच्च्या स्टेजमध्ये आहे, रॉ आपल्याला मिळू शकतात, पण आणि एक 8-10 दिवस गेले की नंतर ही सगळी करवंदं आपल्याला मस्त पिकलेली मिळतील. त्याचे पण आपण वेगळे रेसिपीज करणार आहोत नंतर. आता गूळ चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, विरघळवून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही गुळाची पावडर आजकाल मिळते, ती गूळ पावडर पण घालू शकता, ती इन्स्टंटली मिक्स्ड होते. चला आता आपला लास्ट इन्ग्रेडियंट जो आहे करवंद तो आपण याच्यामध्ये घालूया आणि चांगलं हे मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आपण घालत नाही आहोत, त्याच्यामुळे हे लोणचं आपण तयार झाल्यानंतर 2 ते 3 दिवस तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता. बट त्याच्यानंतर हे थोडंसं मुरलेलं आपल्याला दिसतं, त्याच्यानंतर मात्र हे नेहमी फ्रीजमध्येच ठेवून तुम्ही वापरा, कारण जर तेल कमी त्याच्यात पडलं असेल तर ते टिकणार नाही, त्याला बुरशी येऊ शकते लोणच्याला. आता हे मस्त आपलं करवंदाचं लोणचं रेडी झालं आहे. जसजशी ही करवंद मुरतील तशी ती श्रिंक होतात आणि त्याची साईज कमी होते, त्यामुळे हे मी जेवढं आता तेल घातलं आहे प्रमाण तेवढं ह्या लोणच्याला पुरेसं आहे. व्यवस्थित तेल त्याला सुटतं आणि त्याचा लोणच्याचा खार पण मस्त तयार होतो. आता हे जे लोणचं आहे ते आपल्याला काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्येच स्टोअर करायचं आहे. तर माझ्याकडे काचेची बरणी आहे, त्याच्यामध्ये हे मी लोणचं भरून घेते. हे जे आंबट पदार्थ असतात त्याच्यामध्ये घातलेले आपण आहे किंवा करवंद ही पण आंबट असतात, तर त्याचे इतर जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे स्टोअर केलेत तर त्याची केमिकल रिॲक्शन पण होऊ शकते. त्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आपल्याला आहेत त्या होल प्रॉपर्टीज मिळण्यासाठी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत हे भरायचं आणि त्याच्यावर पंचा किंवा पातळ तुमच्याकडे कापड असेल तर ते झाकून घ्यायचं आणि नंतर त्याचं झाकण लावून गच्च बंद करून ठेवायचं. काही जणं ह्याला सनड्राय पण करतात, उन्हामध्ये पण ह्या बरण्या ठेवल्या जात पूर्वी, पण तसं तुम्ही केलं तरी चालतं. थोडे दिवस 2 ते 3 ह्याला जरी ऊन दिलं तरी खूप छान हे लोणचं टिकतं. पूर्वी फ्रीज नव्हते त्याच्यामुळे ह्या टेक्निक्स वापरल्या जायच्या. आता हे करवंदाचं लोणचं रेडी आहे.